नमस्कार, मी सारिका साळुंखे. एसनाईच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीकरिता कोकण विकास मंचाने पुकारलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असून यामुळे सुशिक्षित वर्गाला आपल्या हक्कापासून मुकावं लागतंय. उच्च शिक्षण नसताना देखील केवळ वशिलीबाजीच्या आधारावरती या ठिकाणी भरती करण्यात आली असल्याचा दावा कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांनी केलाय. त्यामुळे भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी व्हावी याकरिता कोकण विकास मंचच्या वतीने ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कोकण विकास मंचचे संचालक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरू करण्यात आलं असून मंचचे अनेक सदस्यांसह अनेक समर्थक देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेत. तर प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत दखल न घेतल्यास हजारोंच्या संख्येने समर्थक या ठिकाणी उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकतील असा इशारा देखील या उपोषणादरम्यान देण्यात आला आहे. आज दुपारी 2 वाजता शासनाकडनं मीटिंग लावलेली आहे. त्यामध्ये आमच्या पण प्रतिनिधींना बोलावलेलं आहे. त्याचा फोन आला होता आणि पत्र पण आलेलं आहे. आमची मागणी मुख्य हीच आहे की TDC बँकेमध्ये जो पदोन्नती आणि नोकर भरतीमध्ये खुलेआम भ्रष्टाचार चालू आहे, या दोन्ही प्रक्रिया त्वरित रद्द झाल्या पाहिजेत. TDC बँकेचं विभाजन होऊन पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती झाली पाहिजे. त्याचसोबत मनोरवाडा भिवंडी आणि चिंचोटी कामन मानकोली हे दोन्ही रस्ते निविदेप्रमाणे तात्काळ पूर्ण करून मिळावेत, कारण गेले 4 वर्ष त्या रस्त्यांवरती टोलनाके सुरू आहेत, परंतु रस्त्यांची अवस्था, दररोज एक माणूस आमचा बांधव मरतोय. या तिन्ही गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. त्याचसोबत या TDC बँकेची पदोन्नती राहू दे, नोकर भरती राहू दे, किंवा या दोन्ही रस्त्याचे निविदा स्तरापासून अँटी करप्शन CBI विभागामार्फत CBI अँटी करप्शन मार्फत चौकशी झाली पाहिजे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड रेल्वे स्थानकात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांवरती आज पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली आहे. फेरीवाल्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिकठिकाणी खळखट्याक आंदोलन करीत फेरीवाल्यांवरती कारवाई केली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरानंतर मुलुंडमध्ये देखील मनसेने फेरीवाल्यांवरती कारवाई केली. या कारवाईनंतर फेरीवाल्यांमध्ये मनसेबाबत काही काळ का होईना भीतीची लाट निर्माण झाली होती. काही काळ तरी फेरीवाल्यांचा शहरातील विळखा नाहीसा झालेला दिसून आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज पुन्हा मुलुंड सेशन रोड तसेच RR रोडवर कारवाई केली. मात्र पालिकेची ही कारवाई थांबल्यानंतर फेरीवाले पुन्हा आपली दुकाने या ठिकाणी थाटत असल्याचा प्रकार समोर आलाय. पालिकेच्या पथकांची पाठ फिरली की फेरीवाले पुन्हा आपले बस्तान या परिसरामध्ये मांडतात आणि कारवाई सुरू झाली की हेच फेरीवाले आपले सामान घेऊन इतर रस्ते पळ काढतात. त्यामुळे फेरीवाल्यांचा हा पळवापळीचा खेळ कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या निर्माण झालाय. योगेश मुवाडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली पश्चा विश्रांतीची. बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपए. 55 रुपए? हाँ ये ले. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार। मी राधिका गुरुनाथ सुभेदार। मी शनाया। पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू बोल ना। एक मिनिट, भांडू नका। नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार, पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय। दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील। तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे। हा, पण काळजी करू नका। तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा। उघड्यावरचं खाणं टाळाच। पाणी उकळून प्या। घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका। झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका। हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःचं संरक्षण करा। आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा। आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या। पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। छठपूजेनंतर उपवन तलाव परिसराची झालेली दुरावस्थेबाबत मनसेने केलेल्या मागणीची दखल घेता ठाणे महानगरपालिकेने तलाव परिसर पुन्हा एकदा चकाचक केला आहे। ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते। तलावांचे संवर्धन करणे हे देखील शहरामध्ये तितकेच महत्वाचे आहे। या तलाव परिसरामध्ये अनेक नागरिक फेरफटका मारण्याकरिता सकाळ संध्याकाळ येत असतात, मात्र नुकतीच ठिकठिकाणी तलाव परिसरामध्ये छठपूजा पार पडल्यानंतर तलाव परिसरातील सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे। उपवन तलाव परिसरात देखील असंच काही चित्र पाहावयास मिळालंय। छठपूजेनंतर उपवन तलाव परिसरासह तलावातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय। या तलावाच्या दुरावस्थेबाबत तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती। या मागणीनंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ तलाव परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवित तलावाचा परिसर स्वच्छ केलाय। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी ठाण्याला भेट देत ठाणे शहराने या वाहतुकीच्या मार्गाबाबत केलेल्या तयारीबाबतचे कौतुक केलं आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत ठाण्याला केंद्रस्थानी ठेवून निर्माण करण्यात येणाऱ्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाचा भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती नूतन गुहा बिस्वास यांनी सविस्तर आढावा घेऊन या प्रकल्पाची पाहणी केली आहे। या प्रकल्पासाठी ठाणे महानगरपालिकेने केलेल्या तयारीविषयी त्यांनी समाधान देखील व्यक्त केलंय। दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी वसई ठाणे कल्याण जलमार्ग क्रमांक 53 ची देखील पाहणी केली आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।